इथंच हा अभंग जवळच घेतला होता मला आठवतंय, मग मेमरी कार्ड टाईट आहे, इथं घेतला होता एका जागेवर. विठ्ठला 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 तिथलं काय सांगत नाही, गिरगावकरांच्या हौदात मी जिता येतो तरी कोणी हात घालायचा नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. पंढरपुरातल्या मालकाने लॉकडाऊन त्याच्यासाठीच द्यालता, कीर्तनकाराने अभ्यास करायचा. व्हॉट्सअप नाही खेळायचं, व्हॉट्सअप खेळण्यासाठी लॉकडाऊन नव्हता, अभ्यास करण्यासाठी होता. तुम्हाला अंतरे पाटकर, मला कळत नाही बरं गायनातलं, तुम्हाला ते अंतरे, तुम्हाला बोल पाठ करण्यासाठी लॉकडाऊन होता, लुडो खेळण्यासाठी नव्हता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत डांबून ठेवलं. तिसऱ्या दिवशी वासुकी नावाच्या सर्पाने ज्या दोन नालायकांनी आणून ठेवलं होतं त्याच्या मालकाला निरोप केला. फोन नव्हते भरत बोलता, निरोप पत्र व्यवहार केला, माणूस गेला. राक्षस राज राजा बळी महाराज, तुमच्या दोन सेवकाने आमच्या नगरीत एक महाराज आणून ठुलाय, कृपया तो महाराज घेऊन जा. बळी हा सात्विक आणि सदाचारी विचाराचा माणूस होता. राजा बळी किती सदाचारी सांगू तुम्हाला, या बळीला मृत्यूलोकातून पाताळात घालण्यासाठी माझ्या पंढरपुरातल्या मालकाला एका अवतारात कपट करावं लागलं. इमानदारीनं बळी पाताळात पंढरपुरातल्या मालकाला कपट करावं लागलं, वामन अवतारात, त्याचाच अवतार आहे. त्या कपटामुळं पंढरपुरातल्या मालकाची एका अवतारात उंची कमी झाली, उंची खोजटत्व आलं मालकाला, खोजट प्रमाण आहे त्याचे, प्रमाण खोजटत्व खोड. एवढी व्याप्ती होती राजा बळीची, सदाचारी विवेकी भगवान शिवशंकराचे भक्त होते राजा बळी. निरोप पोचलाय, महाराज घेऊन जा. त्यांनी सांगितलं, मूर्ख आहेत का रे, एखादा नालायक जर तुमच्या नगरीत आला तर मी घेऊन गेलो असतो, पण महाराज तुमच्या नगरीत आलेत, राहुद्यानं भेटे आहोत, तुम्हाला मोक्ष मिळन. तर वासुकी नावाच्या सर्पानं संदेश पाठवला, राक्षसराज बळी महाराज, महाराज आमच्या नगरीत राहण्याबद्दल काही दुःख नाही, पण तीन दिवस झालं महाराज भजनच करायलाय, पैसे घेतो का, अद्याप नाही, खाला काही माग होतो का, अद्याप नाही, मग करू द्या फुकट भजन करायला. तर त्या भजनानं आमचं नुकसान आहे, काय आमच्या सर्पांचं विष संपलं. काय ताकद आहे संतांची, सापाच्या दाताला एक करडी सारखी, करडी कळतीन तेलाच्या करडी, शेतकरी छेत ना, तुम्ही कोणते कलेक्टर आहेत, आणि कलेक्टर जरी असेल तरी शेतकऱ्याचं पोर गेन ते का, वरून थोडंच पळडं भेंदाडातून. विठ्ठला 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 विठ्ठला. करडी सारखी अशी लहानशी मोठ्या सर्पाच्या दाताच्या टाळूला एक पिशवी असते, त्या पिशवीत विष असते पडवा, तो दात माणसाला टोचल्याच्या नंतर विष जातं आणि माणूस मरून जातो. सर्पाच्या सहा मात्र्यातलं विष संपलं आणि जी त्या कारागृहाच्या जवळ जी लोक होती का, 227 जाती होत्या सर्पाच्या, 227 जाती त्या निर्विष झाल्या, झाले गुरुजी निर्विष झाल्या, निर्विष त्याला विषच राहिलं नाही. हे चीनमधल्या चोट्ट्याला खाला सर्पती तयार केले, म्हणले चीन मधले लोक सर्प खातेत, कोबरा खाय बर म्हण, खाय बर कोबरा, काय कोणाची मायवी आली कोबरा खाला, खोबरं नाही कोबरा नावाच्या सर्पाची जात आहे. महाराज ते किती विषारी सांगू, कोबरा नावाच्या सर्पाला शास्त्रामध्ये वेगळं नाव आहे, पण मी काय गुत नाही घेतलं त्याचं नाव सांगायला. तुम्ही गंजा मोबाईलवर दुसऱ्याचं इचकितात कधी कधी, शास्त्र इचका ना. त्या सर्पानं 25 फुटाच्या अंतरावर फुत्कार मारली, आगा उरंग व्याळा भय विषाग्रानन पुटाची सोय, मृत्यूची आला हे यमपंथे नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यानं लिहिलं का, 25 फुटाच्या अंतरावर त्यांनी फुत्कार हानली आणि एक तिळा इतका थेंब जर तोंडावर पडला तर 14 सेकंदाच्या आत माणूस मरतोय. तो कोबरा खाल्ल्या चीन मधले वाचते ना ते भूताड, हा
नाकाव भितड पडेवणी माणसं आहेत ना ते, त्यानं आपल्याकडं कोरोना पाठिला ना त्या हलकटायनं. पांडुरंगाला विनंती करा आता देवा त्याचा पाहुणा त्याच्याच घरी जाऊ दे, आमच्याकडं नको येऊ देऊ. इमानदारीनं त्याला स्तवन करी जा. आपल्याला कसं होतं माहिती आहे का, पाऊस आल्यावर छत्री दिसती, कुठं ठुलीस ग कौशे, कौशीचे डोळे गेले, दोन्ही गुल्पशार झाले, तिला छत्री गवसती होय. आता मग कौशी छत्री, कौशीच्या हाताला छत्री लागली तर कुंदरांचं ठाणली. आपल्याला पाऊस पडल्यावर छत्री दिसती, पाऊस येणार आहे म्हणून उन्हाळ्यात चांगली खुंतीला अडकून ठेवा ना. आपल्यावर अंगाव कसे आलं, आपल्याला पांडुरंग सुटतो, इतके तर आपण बेमान आहेत. विठ्ठला 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 227 जातींचं 20 संपलं. पुन्हा काही मुद्रा होत्या, मर्यादा होत्या, जाऊ द्या. हे सगळं कुठं सांगायचं? चार जाती गावाच्या बाहेर त्या 100% विषारी राहिल्या, आणि काही जे सर्प होते 6 मात्र्यात 20 संपलं. कोण महाराज असेल? त्या महाराजाचं नाव होतं मुनिश्री चवन. मुनिश्री चवन, काय व्याप्ती असेल चवनांची. जिनच्या पॅन्टीवाल्याला चेवण नाही करायचा, लय सोपा आहे चेवण महाराज. सांगतो तुम्हाला कोण होते. चेवण नावाच्या महाराजाचं वयाच्या 95व्या वर्षी लग्न झालत. करायचं का 95व्या वर्षी कोणाला लग्न? आमच्या इथे एक म्हातारं पोराला म्हणलं मला लग्नच करा वाटायले, पोरानं इतकं हाणलं कोण्याच दवाखान्यात नीट नाही झालं. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणायलो, समजून घ्या मी कुठलं सांगायलो होतं. हो ना, वयाच्या 95व्या वर्षी लग्न झालं. नवरी काय वयाची असेल माहिती तुम्हाला? 17 वर्ष 3 महिने. 17 वर्ष 3 महिन्याची नवरी आणि 95 वर्षाचा नवरदेव. इतक्या कमी वयाची पोरगी एखादा बाप एखाद्या आला, अहो असे डोळशेस, असे पाहिल्यावर असं वाटतं इंद्राचा भाऊ छे का काय. पण ते बी वाट सुबर बायडाटे टाकू टाकू बेजारे, त्याला कोणते पाहुणे होंगी नत. तर वयाच्या 95व्या वर्षी लग्न करीत असतात कोणी? देलं पोरीच्या बापान पोरगी, लागलं लग्न. लग्न लागल्याच्या नंतर साडे झाले. लग्नातले फार सुंदर नियम असतात. वाघनिछे आपण त्याला म्हणतो वाघिंसा. वाघिंसा काय नावाचं काय मिळत नाही. आषाढ महिन्याला आखाड, मृग नक्षत्राला मिरुग, पुष्य नक्षत्राला पुख, विश्वामित्राला ईशामय. तर महाराज आईल दम नाही, कीर्तन आईल दम नाही, भागवत आईल दम नाही, गुण कोणालाच नाही. किती महाराज फुकल्यावर सुधरतांत सुधरू तुम्ही. चवन नावाचा महात्मा. नवरी वाट लावत असताना आईन बापानं कानात सांगितलं, पोरी नवरदेवाला पाहिलंस का? सुनमुखाच्या वेळेला बघितलं बाबा. आईने विचारलं सुनमुखाच्या वेळेस पाहिलंस? आईला मागच्या महालात नेलं, हाताला धरून सांगितलं माय सुनमुखाच्या वेळेस पाहणं हा औपचारिकता धर्म आहे, पण मी जंगलातच साधू पाहिला होता. कारण त्या महाराजाचे डोळे इनच फोडे होते, इनच फोडे होते. ठीक आहे ताई, माईनं सांगितलं जो 95 वर्षाचा माथारा नवरदेव आहे त्याला डोळे नाहीत, त्याच्यासोबत तू लग्न करण्यासाठी तयार कस काय झाली? बाबांचं ऐकून का? नाही म्हणे आई. ते महाराज एवढे अधिकारी होते, ते वारुळ त्याच्या अंगावर झालं तर मी डोळे फोडले. आई त्यांचे डोळे फोडले, त्यांनी डोळ्याला वेदना झाल्यावर असे हात झटकिल्यावर वारुळ फुटलं. दुपारचा सूर्य बघितला तर महाराजांचं तेज पाहिल्याच्या नंतर सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. इतकं भक्तीचं टोक होतं महाराजांचं, इतकं भक्तीचं टोक. आई ज्या महाराजाच्या तपाच्या तेजाला जगाला प्रकाश देणारा सूर्य लाजतो, ढगाच्या आडंगी जातो माय,
त्या साधूने जर हातात पाणी घेतलं असतं, शाप दिला असता, ज्याने कोणी माझे डोळे फोडले त्याच्या कुळाचा सर्व नाश हो आई, हे आपलं राज्य कापूर पेटल्यासारखं धन 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 पेटलं असतं ग माय। म्हणून व्यक्तीच्या अपराधामुळं राज्यातली सगळी माणसं जळून गेले असते, म्हणून माफी मागितली आणि साधूचं पाणी ग्रहण केलं। वा बाई वा, कुलाचं रक्षण केलंस। तिचं नाव होतं सुकन्या। काय वाणू आता नपुरी वाणी, आईनं कानात सांगितलं बाई तुला आई आणि वडील किती आवडतात, पुरीली विचारलं बाई तुला माय आणि बाप किती आवडतात, होठ असे कर 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 दाबले, जीभ बोलायचा प्रयत्न करत होती पण बोलतच नव्हती। आईनं पुन्हा विचारलं सुकन्या तुला आई वडील किती आवडते, पुन्हा जिभेला दाबलं, हिनं काहीतरी बोला बोलतच नव्हती। तिसऱ्यांदा विचारलं सुकन्या तुला आई वडील किती आवडते, तोंड बंद झालं आणि डोळ्यातून पाणी येत होत। याचा अर्थ मायबाप किती आवडते ते सांगण्यासाठी वाणीच नव्हती, वाणीच नव्हती, जिभच पुरत नव्हती। सांगितलं आईनं सुकन्या लक्षात आलं तुला आम्ही किती आवडतो, मग आम्ही जितके आवडतो याच्या हजारो पटीनं तुला तुझा नवरा आवडावा। नवरा शब्द कळतो ना, हजारो पटीनं तुझा तुला कुंखवाचा पती मालक आवडावा। आणि लक्षात ठेव ज्या दिवशी या मालकाची सेवा करण्यामध्ये तू कमी पडशील त्या दिवशी तुझे माय आणि बाप मृत्यू पावले असा तुला निरोप येईल। खुणगाठ बांधली पोरीनं खुणगाठ। मला असं वाटतं प्रत्येक माईनं लग्नात पोरीला वाट लावत असताना एकच सांगितलं पाहिजे, सको सासूचं लुगडं धुत जाय बाय, सको सासऱ्याचं धोतर धुत जाय माय। पण लय काही काही माई चित्र, जातानाच कानात तिच्या इंजेक्शन देतात, तिथं गेलं कीच व्हायलं नाही, दोनच तोंडन खिचडीन बोंड। हा असं माईनं सांगितलं नाही भिताड पडायचं का तिच्या डोसक्यावर झोपीतच, काय शास्त्र आहे महाराज। माय बाप मेलेले ऐकशील, व्यंकटबुवा अशी सेवा केली की त्या सेवेच्या पुण्याईनं सनत कुमार आश्रमावर आले। सनत कुमार नाव ऐकलं असेल तुम्ही, कोणाला म्हणते सनत कुमार? हा अश्विनी कुमार आणि सनत कुमार ह्या साहिदोनी 12 देवता आल्या। ह्या दोन देवतेची कृपा धन्वंतरीवर असल्याशिवाय वैद्य आजार नीट होत नाही, आणि धन्वंतरीची कृपा वैद्य म्हणजे डॉक्टर असल्याशिवाय, डॉक्टरवर असल्याशिवाय त्याला निदान कळत नाही। हे अश्विनी कुमार, सनत कुमार आणि धन्वंतरी 14 रत्नापैकी एक। असे सनत कुमार अश्विनी कुमार आश्रमावर आले, बाहेर भाकरी टाकत होती आश्रमावर, भिक्षा देहिमा टोपल्यातलं एक एक पांडू उचललं झळीत टाकलं। साधू होते ते, पाय जमिनीवर टेकत नव्हते। विचार को भवा कुलात भवज्जायते किमं यत्कन्या रत्नं स्थितेषु, असं नाही म्हणले भरत बुवा तुझ्या बापाच नाव काय, तुझ्या माहेराचं नाव काय, असं नाही विचारलं। तेना कृत संगा भव सकल सुदे यत पर पटले यति जायंती कृत जन भय तदि सकल सुदे वंशानायां पुनित भयोति, वंशानायां पुनित भयोति, वंशानायां पुनित भयोति, तं रत्नायां कन्या रत्ने को भव जाये सकल सुदे, को भव जाये सकल सुदे, को भव जाये सकल सुदे। असं कोणतं कुळ आहे की ज्या कुळामध्ये तू प्रभावशाली कन्या रत्न म्हणून जन्माला आली? राजा शर्यतीच कुळ। शर्याती याम अनंत भयो अनर्थ सुते रेवत भयो, रेवत कन्याय जायते जगदानंदम कंदम पतये, जगदानंदम कंदम पतये, जगदानंदम कंदम पतये।
किती गोड सांगितलं तिनं, मी राजा शर्यतची कन्या आहे. जिहम कुलायम अनर्त सुतो, ज्याच्या पोटाला अनर्त नावाचा पुत्र आला. अनर्त सुतो रेवत सुतो, ज्याला रेवत नावाचा पुत्र झाला. रेवत जायम कन्या रेवती, ज्या रेवताला रेवती नावाची कन्या झाली. जगदानंदम कंदन पतये सकल सुदायती वात्सल्यो. आमती पंढरपुरातल्या मालकाची आठव्या अवतारातली मोठी भाऊजाई बलराम दादाची पत्नी. मी त्या कुळातली मुलगी आहे, त्या कुळातली पोरगी. आपल्या पोरीला विचारल्या सखारामजीची अंशीराम तात्याची आणि ते गोविंदराव नव्हते का खाल्ल्या वाड्यातले लंगडे, आणि ते सावकार नव्हते का एक गुलूप शार झालेले, हो त्याचा खाल्ला कोण वाडा होता तुम्हाला नाही म्हणायला, हो आणि पलीकून त्याची ती हंडी मसड होती ना एक शिंगाची, ती एक शिंगाची मसड आणि ते पलीकडा वाडा दारात बांडी कुत्री बसलेली आणि मी त्या वाड्यातली आपले ना असं सांगितलं असते. काय कुळ सांगितले महाराज? सनत कुमारांनी कुळ ऐकल्याबरोबर हृदय पाजरत होत. हृदय काय वाणू आता नपुरी वाणिया, ह काय व्याप्ती आहे संतांची. वा दुसरा प्रश्न अश्विनी कुमारांनी केला, गळ्यात मंगळसूत्र होत. असं बारीकस मंगळसूत्र होत. मांडी घालून भाकरी करीत असताना एक बोट उघड दिसलं, त्याच्यात जोडवे होते आणि हातात बांगड्या होत्या. घालीत होती ती बाई असल्यामुळं, ती बाई असल्यामुळं बांगड्या घालीत होती. हो पवार भाऊ घालीत होती ती बाई असल्यामुळं. बांगड्या घातल्या पाहिजे बायकांनी, खेड्यातल्या घालत्यात. एक माणूस म्हणला महाराज तुम्ही कीर्तनात बांगड्याचं लय सांगता, आमच्या पोरायची माय बांगड्याच घालीन. मी म्हणलं तू सांग जाय ना, तुमचं कीर्तनच कानापशी ठेवतो म्हणलं मोबाईल पण ती ऐकच ना, काय करा. मी म्हणलं मग तू आता बांगड्याच घालायच्या ना, तू मला घाल. घाल मला, तू हे ऐकन मी काय करू. बांगड्या होत्या तिच्या हातात. हस्त कंकणो मंडित जायो, गळसूत्री आणि कंठ सुदाया, पाच बंद भव सकल सुदे. क्या बात है, उजडूस तर चलू दे आता. दोन पाचूबंद म्हणे, दोन गोत्राचे सुंदर समंगळ सूत्र. याच्यावर लक्षात घेतलं सौभाग्यवती आहे. विचारलं नाही तुझे मिस्टर कोण आहेत, तुझे मालक कोण आहेत, तुझा पती कोण आहे, तुझा नवरा कोण आहे. अर्थ एकच ना सगळ्याचा. पती शब्द लय शिकलेल्या पोरीला कळलं मुंबई सारख्या ठिकाणी. एका घरी गेलो मी चहा घेत होतो, काळा चहा पिऊ लागलो. त्या म्हणल्या दूध घ्यायचं का? म्हणलं मी बोक्या थोडाच आहे, दूध नको मला, काळा चहा घेतो. म्हणलं मी थोडाच बोक्या आहे म्हणलं दूध प्यायला नको. आणि त्या बाईनं चहा केला मस्त सुंट अद्रक काय असते ते असं टाकून तुमच्या इथे प्याला तसा. म्हणलं बाई तुमचे पती कुठे आहेत? तिला आज आरबळ्यावणीच झाली पती म्हणल्या. तर आमच्या संघ एक तुमच्यावणी शिकलेलं होतं. ते म्हणलं बाई तुमचे मिस्टर, मी आत्ता बोलते तील मिस्टर म्हणल्यावर लक्षात आलं पती शब्दच नाही कळाला ना. आपले शब्द सगळे फुकून दिले आणि शेकत बसले. हो आणि त्यानं राज्य केलं ना, अजून त्याचे शब्द आपल्या बोखंडीवर ठेवलेत. ओझ उतरीत नत माणसं. भाई मिस्टर कुठे आहेत तुमचे? आत्ता बोली ते लगेच फोन लावला. अरे रमेश, ए रमेश लवकर ये बरं, आपल्याकडे गिरगावकर आलेत. तर रमेश आला असा माय मेलेल्या वघरावानी गुडघ्याला गुडघे घासू लागले असे. असा रम्या चलू लागला नेभळटवानी. तर मला वाटलं लहानपणी हिचं दूध गीत संपलं असं म्हणून पोरग असं झालं का नाही कुपोषित. मी म्हणलं बाई हा किती वेळ नंबरचा मुलगा आहे? हेच माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं मला नको बाई चहा, मी थंड होण्यासाठी ठुलता. मी म्हणलं मी नाही चहा घेत, अहो सुंट मिरे टाकलेत. मी म्हणलं तूच घे बाई, तू नवऱ्याला जर रमेश म्हणतीस तर तू या घरचा चहा प्याल्यावर मग गाडी पुलाखाली जाईन. मला नको बाई तो चहा. येतो मी, येतो येतो येतो.
विचारलं नाही तू कोणाची पत्नी आहेस, कसं विचारलं? वाजिता का भरत बुवा, कुमकुम चिरी भव ललाट पटले जिहिना मयायति द्वंद्व कुलाना गोत्र भिन्न भय जायन्ते समिलन गोत्रम क्रियाति जायम समिलन गोत्रम क्रियाति जायम समिलन गोत्रम क्रियाति जायम। क्या बात है, हातान वाजिल यायन मी तोंडान म्हणलो समिलन तिगोत्रम क्रियाति जायम। मुलगी एका गोत्राची असते आणि गुरुजी नवरदेव एका गोत्राचा असतो, म्हणून तर मंगळसूत्राच्या बाजूला इकून एक मणी इकून एक मणी असते, म्हणून तर मंगलाष्टकात तुम्ही म्हणत असतात सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशे कानना तळहाताचा पाळना। हे नसते हे मंगलाष्टक ज्याच्या ज्याच्या लग्नात झाले त्याला लवकर लेकर होत नाहीत, त्याला पटकन लेकरच होत नाहीत, लय बेजार असे मंगलाष्टक ज्याच्या लग्नात झाले त्याला। हा सांगू तुम्हाला काय इतका चिडून बोलतो, कारण सिमिट का देणारा मिस्तरी मुसलमानाचा, तर मुसलमानाचा मंत्री असू द्या त्याच्या लग्नात त्यांचे नियम मोडत नाहीत, आपल्याकडे जसे जसे पैसे येतील तसे तसे नियम चुलंगनात घातले, चुकीचे गोष्ट आहेत। लग्नातले मंगलाष्टक तरी असे म्हणा, तुम्ही गायनातले हिरे दोघवी, तुम्हाला जर कधी लग्नात योग आला तर तुमच्या लेकरायला आशीर्वाद कमिण्यासाठी सात्विक मंगलाष्टक म्हणा जा, कीर्तनातून पाया पडतो तुमच्या विठाला 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 विठाला। मिलनो भयम कुमकुमम ललाट प्रपटलो को भवा, म्हणजे जे गोत्रामध्ये ज्या गोत्रात मिलन झालंय ते गोत्र कोण, ज्याच्या नावानं कुमकुम चिरी लावती तो कोण। भरत बा भाकरी करता करताच शब्द गेला, नामनिष्ठ भय यतो जायत ते यत पुनिता भव कर्म सुदे पुनितं भयत ते चिंतयामि पुनितत भयत ते चिंतयामि पुनितत भयत ते चिंतयामि। ज्याच्या नावानं कुंकू लावलंय ते बाजूच्या पर्णकुटीमध्ये ईश्वराच्या मालकाचं चिंतन करीत बसलेत सावकार। सनत कुमार आतमध्ये गेले, पाहिलं तर डोळे भग्न झालेले होते, काय वाणू आता न पुरेवाणी, आणि भगवंताचं चिंतन करीत 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 इतकं मन तल्लीन झालं चवनांचं, आश्रू अनावर झाले, आपले आश्रू इथून किंवा इथून येत असतात भरतबुवा, डोळे फुटल्यामुळे आश्रू सरळ येत होते, ते चिंतन पाहिलं सनत कुमारांनी, हातात हात दिला, हाताचा स्पर्श लागल्यावर लक्षात आलं सनत कुमार आहेत। हो ज्याच्यावर अश्विनी कुमारांची सनत कुमाराची कृपा झाली त्याचं काहीच दुखत नाही, अश्विनी कुमाराच्या कृपेशिवाय माणसाची यादीच जात नाही। डोळ्याची 10 वेदना थांबल्या, लक्षात घेतलं अश्विनी कुमार आहेत, फटके डोळे आणि डोकं पायावर टेकलं, कोण मी चवन आहे। तीन वनस्पती एकत्रित केल्या अश्विनी कुमारांनी डोळ्याला लावल्याबरोबर, अशी हाताची चुटकी वाजावा इतक्याच वेळात पवारबर दृष्टी आली, ताकद त्या तीन वनस्पतीत। आणि मग विचारलं, दारातली आपली पत्नी जी कशी सेवा केली, कशी सेवा अश्विनी कुमारांनी सनत कुमारांनी चवनांना विचारल्याच्या नंतर, आई वडील किती आवडते असं सुकन्याला विचारल्या ती बोलत नव्हती, तसे चवन बोलत नव्हते, याचा अर्थ असा होता आई लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या हजारो पटीनं बायकोनं नवऱ्यावर प्रेम केलं, आणि एवढ्या सात्विक पतिव्रतेच्या जीवनात इतकी विसंगती, नवऱ्याने 100 वालांनी आणि नवरी 20 वर्षाची, असंसार कितपत गोड, म्हणून 52 वनस्पती एकत्रित केल्या, आणि चवन नावाच्या मुनीला
त्या वनस्पतीचं चाटण दिलं, चाटण प्राशन करायला लावलं, म्हणून तर चवन प्राश नावाचं प्राशन आहे. त्याचा दाढीवाला फोटो असतो त्या एका बरणीवर. तर ते इतकाच खाल्ला तर 105 वर्षाचं म्हातारं 20 वर्षाचं झालं. मी आता लोक 80 किलो खाल्लाय, नाही केस पण काळे होईन डोसक्याचे. हे चावणे असाच याच्यासाठी केलेला चावणे. ते सनत कुमार आणि अश्विनी कुमारांनी केलेला प्राश चवन नावाच्या ऋषीला दिला, म्हणून चवन प्राश. नाव किती गोड असतं बघा. हा चवन प्राश 20 वर्षाचं तारुण्य आलं. कशाच्या भक्तीवर? बायको अधिकारी, नवरा अधिकारी, म्हणून जरा गेली तारुण्य आलं. मालकाचं तारुण्य माथार पण घातलं, तारुण्यात विले पण. इतकं गोड असणारे चवनमणी यांनी भजन केल्याच्या नंतर सापाचं विष संपत होत. ते भजनाचं टोक किती मोठं असेल ही व्याप्ती संताची. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय विष संपत आहे ही त्यांच्या भजनातली ताकद आहे. हो, आम्हाला आवाज कमी दिला की आम्ही सोमावर तापत होत, ही आमच्यातली ताकद आहे. ते कीर्तन होस तर त्या स्पीकरवाल्याला वाटतंय काय काय टोचणे हनतीत काय माहीत बापा रे बापा, असं हापून जाते ते माणूस बिचारे. आव भजन केल्याच्या नंतर विष संपत आहे. काय वाणू आता नपुरे वाणी. दुसरा पुरावा ऐका एक. जरासंध नावाचा हलकट व्यक्ती महाभारतात मी ऐकिला, कारण मी काय त्याच्या गावात जन्माला आलो नाही, तिथला काही ग्रामपंचायतचा सदस्य नाही, काहीच नाही, फक्त महाभारतात पाहिला. जरासंध नावाचा व्यक्ती तसा हा सामान्य माणूस नव्हता. याच्याकडे 22,000 राजे याचे पाय चाटित होते. 22,000 राजे इतका अधिकारी श्रीमंत होता. याला 2 मुली होत्या, अष्टी आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली. ह्या कंसाच्या बायका होत्या. आणि कंस कोणाला म्हणतात पवार बाबा माहिती का? दुसऱ्याचं ज्याला खपत नाही पर द्वेषी तो कंस होता. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असं समजायचं याच्यात जरसा कंसाचा अंश आलाय. भोगे कळ येतील. हो, आपण कसं वागतो याच्यावरून ठरवायचं मागच्या जन्मात कोण होतो. चोरून खाचा ज्याला नाद आहे का समजायचं लांडग. उष्ट खाचा ज्याला नाद आहे समजायचं कुत्र. आयुष्यभर काम करतो बँकेत कोटीन धोत्राल गाठी सप्त्याल पट्टी नाही, घरी बाजार आणत नाही, दिवाळीला मिठाई नाही, नुसत्या थप्प्यात लावायला पैशाचा असं समजायचं बैल होता. बैल होता, बैल होता, बैल, बैल. बांगला बांधला तरी मंदिरातच झोपायलाय असं समजायचं गध होत. गध तुम्ही मंडपात बांधा झोपतच नाही. वल सावली झोपते, वल सावलीला, वल सावलीला गध. आणि लय माणसं बायला सारखे नुसत्या थप्याच थप्याच. आमच्या इथं एक माणूस संडासला गेला तरी रिकामा येत नव्हता. कोणाची बी कानी सोडून आणि कानी कळतीन तुम्हाला चरात कोणाच. हा सोल का यठन सोडून आणत होता यठन. त्यानं आवताची जू 125 चोरून आणली. त्याच्या मातीला एकही लाकूड दुसरं टाकलत नाही, चोरलेले जूच टाकले. ज्वातच जळाला, ज्वातच आमच्या इथला माणूस. गणेश शपथ मी फक्त दुसऱ्या गावाला राग येईन म्हणून माझ्या गावातलं म्हणायलो. इतका हलकट आमच्या गावात माणूसच नाही हे समजून घ्या. कोणाचं सांगायला नुसत्या थप्प्यात लावायलाय पण काही भोगच भोगत नाही. वैकुंठवासी धर्मभास्कर निवृत्ती बाबा वक्ते सांगायचे, देवान जर तुम्हाला श्रीमंती दिली तर दान करा, गरिबाला कपडे द्या, सप्त्यात अन्नदान करा. एक वाक्य सांगायचे गुरुजी, नाही देव वाटत ना मग चांगले कपडे घाली जाईन, चांगलं खात जाय, लोकाला देईन. हो, आणि सुनाला म्हणून तू रानात येड्याला जाईन दुसऱ्याच्या तुरीच्या शेंगा तोडून आण, आणि त्या तुरीच्या शेंगाचं खळबट
दुसऱ्याच्या कापसात भेंडर उगतेत ना गावरान, भेंडरच म्हणतात का तुमच्या भेंडर, याला मसडा पण खेटत नाहीत इतके काटे असतात त्याला, ते निबर्डक भेंडर वरुट्यान ठेसून त्याची आमटी खाय इळभर नदीच्या कडील बसून राय, किती वाऱ्या तांबे नेईन. महाराज म्हणले तू भिकारी आहेस श्रीमंत भिकारी, चांगलं राहाय चांगलं खाय, नको देऊ कोणाला काही पण चांगलं राहाय चांगलं खाय आणि चांगल्या ठिकाणी फिरायला जाय म्हणजे तीर्थयात्रा कर. काहीच करीत नाहीत, सगळं घरी आहे, बँकेत कोटीन द्वातराल गाठी, बैल्या होता समजायचो बैल्या, ह्या बैल बैल होता. शास्त्र असं सांगतंय, आईनं लेकराला दुधाचा काला चुरला लहान लेकराला आणि त्याला खाय म्हणली, लेकरं असं चिवडू लागलं, त्याच्यावर माश्या बसू लागल्या आणि मग अर्ध्या तासानं शेजारी म्हणली बाई निर्षा दुधाचा काला आहे, माय म्हणली माय मोघापासून बब्यानं चिवडीला आहे मी नाही खात, माय पण खात नाही पोरान चिवडेल, आणि जर एखाद्याला आवडत असेल तर समजायचं मागच्या जन्मात नक्की पाळलेलं कुत्रं होतं. अजून लक्षात घ्या, बिडालक नावाची जात शिकार करण्यापेक्षा जास्त चोरी ती. बिडालक म्हणजे लांडग, चोरून जर कोणाला अपेक्षा, कोणाचा चोरून ऊसच मोडायचा, कोणाचं चोरून हरभरच उपटून आणायचं, कोणाचे दोन चार कांदेच चोरून उपटायचे, लसूणच उपटायचा असं समजायचं, हे मागच्या जन्मात लांडग होतो. असे लई मटे आहेत पण कौरक उजडूस तर चोल द्यायचं का, हेच आपल्याला पुढं बघावं लागल ना. महाभारतामध्ये जरासंध नावाचा व्यक्ती, याच्या अस्थी आणि प्राप्ती नावाच्या दोन मुली कंसाच्या बायका होत्या, परद्वेषी कंस, खपतच नव्हतं त्याला कोणाचं, याच्यामुळेच बेचेन होता. आणि हा जरासंध भीमानी मारला, हे तर तुम्हाला माहिती आहे, भीमानी मारला, भीमानी मारल्याच्या नंतर कसा मारला ते सगळ्यांना ज्ञाते, मला फक्त मग सांगायचं आहे काय वानवातांना पुरे वाणी, संतांच्या भक्तीचं टोक काय याचा मुद्दा मला पटवून द्यायचा, मला महाभारत नाही सांगायचं. कालांतराने त्या जरासंधाचा अंत्यविधी झाला आणि त्याचे हाड एका गंगेत टाकले, राख राख टाकतात ना आपल्याकडे पण गंगेत राख टाकतात, अस्थी एका गंगेत टाकल्या, गंगेत अस्थी टाकल्याच्या नंतर जरासंधाच्या अस्थी कोणाच गंगेनं स्वीकारल्या नाही, कोण्याच नाही कोण्याच नाही कोण्याच नाही, हरिद्वारला 14 दिवस जरासंधाच्या अस्थी होत्या. बघा बकदालभ्याचा आणि लोमशाचा पुरावा आहे, जरासंध भय अस्ती ना आयुधम धातव्ये तिथि देवम नारायणो सत्पुरुषाना, नारायणो सत्पुरुषाना, नारायणो सत्पुरुषाना. नारायण नावाचे भगवान हरिद्वारला शंख चक्र गदा पद्म आयुध बाण भातुड हे सगळं घेऊन भरत शास्त्री तिथं नारायण, आणि त्या हरिद्वारला असती 14 दिवस तर्पण केलं त्याच्या नावानं, पितराचं तर्पण असतंय दक्षिणेकडे तोंड करून. आपल्या घरात जर कोणी वारलं तर त्याचे पूजा करत असताना ते मंत्र म्हणणारा दक्षिणेकडे तोंड करून असला पाहिजे. आपल्या घरात जर पोरायच्या वाढदिवसाचे फोटो असतील तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावायचे नाही, दक्षिणेकडे तोंड करून जिवंत माणसाचा फोटो लावला तरी पाहणाऱ्यांना समजायचा मेला, असं शास्त्र आहे. कशाचे फोटो लावा याचे सुद्धा आखली नाहीत लय लोकायला. 45 लाखाची गाडी घेतली पूजेल मला बलीलं, लॉकडाऊनमध्ये आपले पूजा पाठ वास्तू शांत्या बंद नाही ठेवलं, मी आपलं सुरू ठेवलं पाहिजे माणसानं सुरू. गाडीच्या पूजेल बलीलं तर पूजा करताना माणूस मधात बसावा लागतो, एक अजून याचं बी ध्यान नाही, माणसं गाडी बंद करी तिथून बाहेरून पूजा करतात. शनिया मांसस्ततो जीवितम आदिष्टिताम पूर्णोर्वेति वाहनत्रयम विघ्नोर निरशनन हितार्थायाम तत्, असं एक तर त्याचे आता ते लय दिवसापूर्वी करीत होतं, आता काही म्हणत नाही मंत्र मी येते, मग असं बशीत असते तो मालक मायापशी तांब्या घेऊन आणि त्याच्या शिटावर कुत्र, लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्र कुठं बसवावा, अरे 45 लाख रुपये दिले श्री कुत्र्या, कुत्र तिथं बसत नसते, पायीची वाहन
पायी बरी शास्त्र आहे त्याच्यासाठी. घरात घोड्याचं चित्र असावं का नसावा, वाघाचं चित्र असावं का नसावं, काय मिळणं आहे, कुठं काही चिटकून दिलेलं कुठं बी. हे रे बेकार छोट धंदे सगळे, काय करायचं आपल्याला. 14 दिवस हरिद्वारला असती, वापस आल्या उघडतच नव्हत्या. मला जसं कळतंय तसं आमच्या परिसरातले 5-1 लाख लोकांच्या हाडं तुमच्या ढालेगावला टाकले असतील रामपुरीला, पण पावसाळा संपल्याच्या नंतर गंगेला पूर गेल्यावर एकही हाड गवसत नाही. सूक्ष्मदर्शकानं पण पहा, एकही सापडत नाही. जरासंधाच्या आस्ती 23 वर्ष विघडल्या नाही, 23 वर्ष जशाल तशाच होत्या. नंतर या आस्तीचं काय काम केलं माहिती आहे, शकुन्या नावाचा हलकट व्यक्ती होता. शकुन्या, शकुनी नाही म्हणित मी त्याला, शकुन्या. ह्यो दुर्योधनाचा मामा होता, गांधारीचा भाऊ होता. हे हलकट आहे शकुन्या. का हलकट? सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. चांगला असतो का मामा तसा हलकट? भाषे जर वाईट वागत असतील तर मामानं जाऊन भाषेला सांगा पोरत, अरे माया बहिणीचं नाव करा रे, माया मेहण्याचं नाव करा, असं वाईट वागू नका रे, असं मामानं शिकवायला पाहिजे. पण यानं घरात तुळशीपत्र ठुलं आणि गांधारीच्या 100 पोरायला जुगार खेळायला लावला, लुडो खेळायला लावला. इतका हलकट शकुन्या. आणि ह्या शकुन्यानं गंडकी नावाच्या गंगेतून हाडं आणले. हरिद्वारला हाडं घेतले नाही, गंडकीत टाकले. गंडकीमध्ये देव शालिग्राम होऊन पडलेला आहे दगड होऊन, तिथून हाडं आणले. आणि मग शकुन्यानं हाडं उघडले आणि उघडून उघडून त्याच्या 4 गोट्या तयार केल्या. 4 गोट्या. म्हाऱ्या माणसाला लुडो माहीत नाही, हे लुडो नावाचा खेळही उतू आलाय. हे महाभारतातला खेळ आहे. त्या खेळाला सोक्टी नावाचा खेळ म्हणत होते. ह्या लुडो नावाच्या खेळामुळं धर्मवीर पांडवांसारख्यांना बायको ईकावं लागली होती. यायला आधीच कोणी देईन होतं, हे काय ऐकतील. हा कोरोना कोणी वाढीला सांग का तुम्हाला, मुंडक्यात मुंडके घालू घालू लुडो खेळणाऱ्यानंच कोरोना वाढील ता. अहो एखाद्यानं जर चांगले दात नाही घासले आणि त्यानं जर इथं रूपवाळी म्हणली तर 5 मिनिटं तोंडला ना तोंडणे वाटत नाही माईक पुढं. असं होतंय की नाही कधी कधी? तर 4-4 माणसं थुत्रात थुत्र घालून लुडो खेळत होते. काय येडपटपणा असले. महाभारतातला खेळ आहे ते लुडो, सोक्टी नावाचा खेळ. आणि या सोक्टी नावाच्या खेळाला ज्या फेकायला गोट्या असतात का, हे बोट दाबलं की लुडोवरची गोट. तुम्ही म्हणताल तुला इतकं कसं काय माहीत, आता मी तुमच्यातलाच आहे ना. हा मी काय वरून थोडाच पडू असा आधार तुमच्यातच आहे ना, तुमच्यातलाच आहे ना मी. तर त्या 4 गोट्या भरतबुवा जरासंधाच्या हाडाच्या होत्या. जरासंधाने हाडवैर काढं मेल्याव का होत नाही म्हणले. ज्या पांडवापैकी एकानं मला मारले त्या पांडवाला भिकारी करीन. वनवासाला पांडव जरासंधामुळेच गेले. कौरवानी गोट्या टाकल्या की सोयशा पडत होत्या आणि पांडवांनी टाकल्या की पालथ्या पडत होत्या. पांडव हरले, कौरव जिंकले. कालांतराने पांडव जिंकले. कालांतराने राज्यावर बसले महाराज. धर्माने आपले 5 भाऊ 4 भाऊ सोबत घेतले आणि हिमालयाच्या पायथ्याला स्वर्गारोहण केलं. पण जाता जाता परीक्षिती नावाचा मुलगा अभिमन्यूचा आजोबाला सांगितलं, आजोबा कसं काम करू, आई लेकरावर प्रेम करते असं काम कर. पण 9 वर्ष राज्य झाल्याच्या नंतर परीक्षिती नावाच्या राजाला 3 अरिष्ट आले. 3 अरिष्ट. हे अरिष्ट तपासण्यासाठी तात्विक लोक होते. लोमश, जाबाली, बकदालभ्य, रोशुंडी. त्या काळामध्ये 5 लोकांपैकी अत्यंत एक रागीट महाराज होते. त्यांचं नाव होतं दुर्वास नावाचे ऋषी. दुर्वासाला बोलून घेतलं. सगळ्यांनी शास्त्र पाहिलं की एवढा मोठा राजा गोड असताना अरिष्ट कसं काय. मग लक्षात आलं हस्तनापुरात हाडं येतं शकुनीचे. जरासंधाच्या आस्ती आता काय करावं, वाटेल ते प्रयत्न केले, वाटेल ते. महाराज एवढे मोठे दुर्वास नावाच्या साधूने वाटेल ते मंत्रोच्चार केला पण हाडं वितळले नाही. नाही वितळले, नाही वितळले, नाही वितळले. असा एकाच महात्मा होता. त्या महात्म्याने आपल्यावरचं
आपल्यावरचा शाप संपण्यासाठी बद्रिकाश्रमला भजन केलं. ते भजन करणारा महाराज देवर्षी नारद नारदाला आमंत्रित केलं. नारदाने जरासंधाच्या अस्थी पळसाच्या पानाच्या द्रोणमध्ये घेतल्या म्हणून तो पोळ्याच्या दिवशी पळसाचा दाखळा आणतात. हे सगळं माहीत असलं पाहिजे कशामुळे आणतात. सखूबाईने केलं म्हणून आनसाबाईन केलं, नानसाबाईन केलं म्हणून दोरकीन केलं, दोरकीन केलं म्हणून आंतिकीन केलं, आंतिकीने केलं कस्तुरीनं फुकून दिलं. असं नसतं, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पळसाच्या पानाचा द्रोण केला, त्या द्रोणामध्ये अस्थी ठेवल्या, त्या अस्थीमध्ये सातीला साती समुद्राचं पाणी टाकलं तरी अस्थी विरत नव्हत्या. नारद विना घेऊन समोर बसले आणि भजन केलं. नारायणा नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण भजन सुरू केलं. नारायण नारायण बोलील ती. ते बृहस्पतीचा अत्यंत जवळचा अत्यंत फार घनिष्ठ सेवक होते. नाव घरी गेल्यावर पा काय होतं, त्यांनी नाक मुरडिलं म्हणे माझ्यासारखा सुशील मंत्र म्हणणारा जगात कोणी नाही. रावण त्यांचा शिष्य होता. हा इतका रावण मंत्र म्हणण्यात पारंगत होता. रावणानं वास्तूचे मंत्र इतके गोड म्हणले घरभरणीचे, भगवान शिवशंकर त्याच्या मंत्रात भुलले आणि त्याला लंका देऊन टाकली. लंका रावणाच्या बापाच नव्हती. नुसत्या वाणीला नुसते वाणीवर प्रसन्न झाले शिवशंकर आणि देऊन टाकली. रावण त्याचा शिष्य होता. ते महाराज किती अधिकारी असेल. आणि त्यानं हा हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडत्याला अशा तुपाच्या राशी आणल्या होत्या. भांडीची भांडी तूप वाटेल ते टाकलं पण जरासंधाच्या अस्थी काही विरत नत विरत नत. खूप प्रयत्न केला, खूप खूप खूप. पुराण असं सांगते, भविष्यत्तर पुराणामध्ये एक श्लोक, मार्कंडे पुराणामध्ये 3.5 श्लोकाचा पुरावा. असं म्हणतात एक वर्ष 48 दिवस यज्ञ चालू होता पण त्या 4 गोट्यातली एकही गोटी विरली नाही, एकही गोटी विरली नाही. नारदाने फक्त 9 घटकाच भजन केलं, फक्त 9 घटका. तर द्रोणामध्ये आस्तीचं ढवळं पाणी पण दिसत नव्हतं. सावकार आस्ती याच्यामध्ये वाटून टाकल्यात जसा खडू पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय, चुना पाण्यात टाकल्यावर पाणी पांढरं होतंय, तुमच्या आमच्या आस्ती जर पाण्यात घासल्या तर ते पाणी पांढरं होतंय, पण पाणीसुद्धा पांढरं राहिलं नाही. आस्ती कशा विरून गेल्या याचाच मेळ नाही. वारकरी संप्रदायात कीर्तनासाठी ज्यानं विना दिला ते इना देणारे देवर्षी नारद आहेत. म्हणून तर नारदाची गादी म्हणतात. अशा भजन करणाऱ्या नारदानं 9 घटका भजन केल्याच्या नंतर जरासंधाच्या अस्थी विरून जात्यात. ही वारकऱ्यात ताकद आहे म्हणून तुकोबार आहे म्हणतात. मस्त
संपला ना टाइम महाराज पुढे वाढवायचं कळण जातं आपण आपला टाइम झाल्यावर आवरलं पाहिजे. वरण शिजल्यावर शहाण्याबाईनं गॅस बंद केला पाहिजे. वरण शिजलं तरी गॅस सुरू ठेवला गेलं जळून ते शिजल्यावरी जाळ वाया जावयाचे मूळ अकराच्या नंतर कीर्तन हे बोट मोडतेत. हो पावणे अकरा वाजले की टाळ जसे वरण प्याला हातात घेतलीत वाजितच नाही. चला पुढे सरकतो. पहिल्यांदा आलो ना 2723 होगा वाचन माझं पूर्ण होतंय महाराष्ट्रातलं. हे बसायचं वय नाही पण 2019 अपघात झाला होता. आमच्या ड्रायव्हरनं ट्रॅक्टरवर गाडी घातली का ट्रॅक्टर आमच्या गाडीवर आलं मला काही कळालं नाही. पण तोपासून जरा गुडघा गॅप आहे म्हणे याच्यात. आता किती कीर्तन भरले गॅप भरव तू काय माहित आता तेच कळलं ना मला. विठ्ठला 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 जाऊ दे. यायचं नाव बालाजी महाराज आहेत ना तुमच्या जवळच बालाजी इकडं यायलाच 5 मिनिटं बालाजी समजायचं आणि 10 मिनिटं पुढं कीर्तन वाढवायचं काय. तुकोबरायचे 14 टाळकरी ज्या साधून संतांचं वर्णन करत असताना महाराज वाणी पुरत नाही असं तुकोबराय स्वतः म्हणतात त्या तुकोबरायची व्याप्ती किती मोठी असेल. समदादा आवाज कडक. योगासाला तुकोबरावर असीम प्रयत्न करणारे एक श्रोता तुकोबरावर असीम प्रेम करणारे एक श्रोता होते शिवजी कासार. फार मोठे सात्विक सदाचारी विचाराचा महात्मा. तुकोबरायच्या परिसरात कीर्तन असलं की शिवजी कासारांना असं काही कळतच नव्हतं मी संसारी काय म्हणून जाऊन कीर्तनात बसायचे. आणि एके दिवशी त्यांचा मुलगा आजारी पडला. तापानं फन 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 शरीर करू लागलं. आईनं मांडीवर घेतलं आईला बिलगून धरलं दर 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 अंग हालत होत त्याच. माईनं लेकराची ती अवस्था पाहिल्यावर डोळे भरून आले. बाळा काय करू बाबा घरी नाहीत तुझे. माय काय करू रे बाळा बाबा घरी नाहीत तुझे. लेकरू केविलवाणी आपल्या आईकडे पाहत होत. आई 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 पोटात वेदना सुरू झाल्या. बघता 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 पोट फुगत गेलं. पोराला बोलता येत नव्हतं सावकार. गळ्यापर्यंत पोट असं सुजत 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 फुगत फुगत गेलं. हातपायाला आळे पिळे दिले डोळे पांढरे केले प्राण सोडून दिला. कधी मालकावर न रागवणारी बाई पण आज पोटचं हायगाईनं गेल्यामुळं बाईला दुःख झालं. आणि बाईनं सर्वात मोठा रोष पत्करला तुकोबरावर. माझ्या मालकाला याने येडं केलंय. माझ्या मालकाला ह्या तुकारामाने येडं केलंय. कसं बसं पोरगं उचललं मानावर खांद्यावर त्याची मान टाकली. मेलेलं पोरगं आहे मेलेलं. तुकोबरायचं कीर्तन चालू. कीर्तनात आणून पोरग टाकलं. लोक बघू लागले असे. तेव्हा काय असा समज नव्हता इतकाला. माईक नाही काय नाही. संध्याकाळची वेळ अशा दिवट्या पेटलेल्या मशाली पेटलेल्या. बाईनं असं मंडपाच्या बाहेर असं मंदिराच्या बाहेर लेकरू टाकलं त्याच्याजवळ बसली. कीर्तन आटपलं प्रत्येक लोक मशालीच्या प्रकाशात पाहत होते. कोण बाई वरी मानस केली नाही. तिला पोटच्या गोळ्याचं दुःख होत. सारखी त्या लेकराकडे बघत 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 रडत होती. मंदिरातल्या दारात एक झाड होत. बाईनं लेकराविषयी माईनं आपल्या लेकराविषयी केलेला शोक त्या झाडाला अनावर झाला.
आणि त्या झाडाची पानं टप 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 सगळी गळून गेली, निष्पर्ण वृक्ष झाला. इतकं प्रेम आईचं आपल्या लेकरावर. कर्मधर्म संयोगाने त्या कीर्तनात तुकोबारायच्या समोर बसलेली व्यक्ती होती अंगडशा नावाचा फकीर. फकीराच्या बाजूला बसलेले एक शास्त्री होते. थोड्या काळापूर्वी